गुड मॉर्निंग एवरीवन, आपले सर्वांचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग. चेक करा सर्वांनी जॉईन झालेत का तुम्ही म्हणून. ठीक आहे, प्लीज चेक इट. प्लीज लेक्चर्सला लाईव्ह आहेत का नाही तुम्ही? ओके, होप सो ऑल पीपल्स आर ऑनलाईन दर. सो गुड मॉर्निंग स्नेहा, गुड मॉर्निंग अपूर्वा, गुड मॉर्निंग साक्षी चौधरी, गुड मॉर्निंग स्नेहा, गुड मॉर्निंग भाग्यश्री, गुड मॉर्निंग कृष्णा, गुड मॉर्निंग सुहानी, गुड मॉर्निंग सुषमा, गुड मॉर्निंग खुशबू, गुड मॉर्निंग ऊर्जा, गुड मॉर्निंग खुशी. ओके चला तर मग. आय एम रिअली सॉरी फ्रॉम फ्यू डेज अवर लेक्चर वॉज मिसेड. काही दिवसापासून आपलं लेक्चर मिसेड होतं. त्याचं कारण होतेच बरेच की बिकॉज ऑफ लॅक ऑफ इंटरनेट प्रॉब्लेम, इंटरनेट इश्यूज, हे सर्व थिंग्स एकत्र आल्यात आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम आला. होप सो आपल्या सर्वांना आज टोटली ऐकायला मिळत आहे. जस्ट मला फक्त ॲडजस्टमेंट करू द्या. ठीक आहे तर चला लक्ष दे इकडे. आता बाकीचे लोक ऑनलाईन नाही आहेत आज. डेली जवळपास 15-16 लोक ऑनलाईन असायचे पण आज नाही आहेत. हरकत नाही, बिकॉज ऑफ त्यांना माहिती नसेल. लिंक सर्वांना टाकली आहे. लक्ष दे इकडे. आज आपण चॅप्टर नंबर स्टार्ट करणार आहोत. फर्स्ट जे फिजिक्स आहे, चॅप्टर नंबर फर्स्ट आपण त्याला म्हणतो बेसिक मॅथमॅटिक्स. लक्ष दे इकडे सर्वांनी. फर्स्ट आपलं जे चॅप्टर आहे ते आहे बेसिक मॅथमॅटिक्स. लक्ष दे इकडे सर्वांनी. याच्यात आता मात्र सुरुवात तुमची झालेली आहे. फर्स्ट लेसनची, 11th फर्स्ट लेसनची सुरुवात झालेली आहे. त्याचं नाव आहे बेसिक मॅथमॅटिक्स म्हणून. आता आपण लक्ष दे सर्वांनी, आपण जे पाहतो आपला सब्जेक्ट कुठला आहे, कोर सब्जेक्ट आहे फिजिक्स आहे. आणि फिजिक्सचा आपल्याला स्टडी करण्यासाठी काहीतरी मॅथमॅटिक्स लागतंच, ज्याचा अभ्यास करणं आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे. मी म्हटलं तुम्हा सर्वांना की आपण फिजिक्समध्ये, आता इकडे लक्ष दे इकडे, फिजिक्समध्ये आपण नॅचरल फिनॉमिनांचा अभ्यास करतो. ही डेफिनेशन आपण पाहिली आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये. तर फिजिक्समध्ये आपण कुठून कुठपर्यंत अभ्यास करतो, तर जगातली सर्वात छोटी थिंग तुमची काय, ऍटम पासून जगातली सर्वात बिग थिंग कुठली आहे, युनिव्हर्स पर्यंत आपण अभ्यास करत असतो, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. ऍटम ही जगातली सर्वात स्मॉल थिंग आहे, जगातली सर्वात स्मॉल थिंग आणि युनिव्हर्स ही जगातली बिग थिंग असं आपण मानूया. यांचा या ठिकाणी फिजिक्समध्ये अभ्यास केला जातो. लक्षात घ्या, फिजिक्समध्ये अभ्यास केला जातो कुठून कुठपर्यंत, तर ऍटम पासून युनिव्हर्स पर्यंत आपण अभ्यास करतोय. ऍटम पासून युनिव्हर्स पर्यंत आपण अभ्यास करतोय फिजिक्समध्ये, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. प्लीज चेक इट. व्हिडिओ क्वालिटी क्लिअर आहे का नाही, फळ्यावरच क्लिअर दिसतंय का नाही? ओके ठीक आहे. जर समजा काही प्रॉब्लेम आलाच, नेटला काही प्रॉब्लेम येत असेल, सो मला लगेच क्लिअर करा की सर नेटला प्रॉब्लेम येतो म्हणून. ओके, मी तुमच्या कमेंट्स पाहतोय. आता या ठिकाणी लक्ष दे सर मॅनी, की ऍटम पासून युनिव्हर्स पर्यंत आपण अभ्यास करतोय. आणि अभ्यास करत असताना आपल्याला आता जनरल अभ्यास नाही करायचा, इन्फॉर्मेटिव्ह अभ्यास करायचा नाही. आपल्याला आता 11th-12th ऍप्लिकेशन बेस अभ्यास करायचा आहे. ऍप्लिकेशन बेस अभ्यास करायचा म्हणजेच काय, की आता आपल्याला इन रिअल, इन रिअल, लक्ष दे इकडे, 10th स्टँडर्डला तुम्हाला कसं केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल झालं, त्याच्यात फेक ऍसिड होते, नॉन रिएक्टिव्ह ऍसिड्स होते, तेवढ्या पॉवरफुल ऍसिड्स नव्हते. मात्र 11th-12th आणि येणाऱ्या पुढच्या वर्षात तुम्ही ट्रूथ आणि ऍक्युरेट सर्व कॅल्क्युलेशन्स तुम्ही करणार. म्हणजे ऍक्युरेसीकडे वळलोय आपण, ऍप्लिकेशन्सकडे वळलोय, म्हणून आता फिजिक्सचा कंटेंट वाढलाय. आता अप्रोच, आता तुम्ही लेवलवर आले आहात, कॉलेज लेवलवर आले आहात, म्हणजे आता एज्युकेशनचं तुमची लेवल वाढली आहे आणि हळूच तुम्हाला आता मायग्रेट करण्यात आलंय अपग्रेड लेवलवर. मग त्यासाठी तुम्हाला
असं काही बेसिक मॅथमॅटिक्स जे काही फिजिक्सला समजून सांगू शकतं बारकाईने त्याचं कॅल्क्युलेशन करून घेऊ शकतात तुम्ही, त्यासाठी तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्स हे चॅप्टर प्रिपेअर करणं खूप आवश्यक असणार आहे. आता तू म्हणाल सर आम्ही फिफ्थ स्टँडर्ड पासून टेन्थ स्टँडर्ड पर्यंत मॅथमॅटिक्स शिकतच आलो आहोत. लक्षात ठेवा, फिफ्थ स्टँडर्ड पासून टेन्थ स्टँडर्ड पर्यंत जे काही मॅथमॅटिक्स तुम्ही शिकले आहात ते तुम्ही इंट्रोडक्टरी मॅथमॅटिक्स शिकले आहात. इंट्रोडक्टरी मॅथमॅटिक्स म्हणजे काय, जे जनरल असतं बा, जे सर्वांना यायला पाहिजे, जे बेसिक कॅल्क्युलेशन करू शकतो. बट आता मात्र जे बेसिक मॅथमॅटिक्स तुम्हाला दिलेलं आहे 11-12 फिजिक्स साठी, हे ऍप्लिकंट बेस्ड मॅथमॅटिक्स आहे, ऍप्लिकेशन बेस्ड मॅथमॅटिक्स आहे. म्हणजे आज तुम्ही या मॅथमॅटिक्स थ्रू तुम्ही काहीतरी अप्लाय करू शकतात, लक्षात ठेवा. तर हे मॅथमॅटिक्स डिफरंट आहे. यातले टॉपिक्स तुम्हाला जेव्हा मी सांगेल तेव्हा या टॉपिकची ओळख झाल्यानंतर सर्वांना तुम्हाला कळेल की हे मॅथमॅटिक्स आणि टेन्थ स्टँडर्ड पर्यंत मॅथमॅटिक्स थोडं डिफरंट लेवलचं होतं हे आपल्याला कळेलच लवकरात लवकर. होप सो तुम्हा सर्वांना याबद्दल लवकरात लवकर कळेलच की मी काय काय शिकवणार आहे. म्हणून आता लक्ष दे सर्वांनी, तर कळलं असेल तुम्हाला की फिजिक्सला समजून घेण्यासाठी मॅथमॅटिक्सचे काही टॉपिक्स आपल्याला पाहणं गरजेचं आहे. म्हणून आपण बेसिक मॅथमॅटिक्स हे चॅप्टर 11 फर्स्ट चॅप्टर पाहत असतो. आता मी 1 by 1 टॉपिक डिस्कस करतो की कोणकोणते टॉपिक मला या ठिकाणी पाहिजे. तर फर्स्ट टॉपिक मला जो पाहिजे आहे त्याचं नाव आहे पॉइंट ट्रान्समिशन. मला वाटतं पॉइंट ट्रान्समिशन हा फर्स्ट टॉपिक तुमचा आपला आहे या ठिकाणी. ओके, पॉइंट ट्रान्समिशन इज युअर फर्स्ट टॉपिक दॅट वी हॅव टू बी लर्न. आणि मी बऱ्याच वेळेस प्रत्येक स्टँडर्डला शिकवत असतो. सेकंड टॉपिक आपला या बेसिक मॅथमॅटिक्सचा आहे त्याचं नाव आहे लॉगॅरिथम. ओके, लॉगॅरिथम. मग आता या लॉगॅरिथमला बिफोर ऐकले तुम्ही कधी अभ्यास करत असताना, तर ते खूप महत्वाचं असणार आहे. ओके, आता थर्ड टॉपिक आहे तुमचा थर्ड टॉपिक आहे डेरिव्हेटिव्ह. हा तुमचा टॉपिक आहे, याला डिफरन्शिएशन पण म्हणतात. डिफरन्शिएशन. फोर्थ टॉपिक आपला आहे जो आपल्याला स्टडी करायचा आहे त्याचं नाव आहे इंटिग्रेशन. आणि हे टॉपिक्स तुम्ही जर 11-12 मॅथमॅटिक्स जर घेतला, म्हणजे पीसीएम ग्रुप जर घेतला, मॅथमॅटिक्स जर घेतला, तर त्याच्यात हे सर्व पाहायला मिळणार. हे सर्व चॅप्टर्स तुम्हाला आहेत 11 स्टँडर्डला. त्यानंतर एक राहायला वाटतं फिफ्थ टॉपिक आहे जो तुमचा ऑलरेडी झालेला आहे बट अपग्रेड लेवलचा नाही झालेला आहे, त्याचं नाव आहे ट्रिग्नॉमेट्री. तर ट्रिग्नॉमेट्रीज हे 5 टॉपिक तुम्हाला प्रिपेअर करायचे आहे. यासोबत काही टॉपिक्स जे बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये येतात, ते इन फ्युचर आपण पाहू शकणार आहेत, बट आता आपण मात्र 5 टॉपिक पाहणार आहोत इन द प्रोसेस. तर आपलं फर्स्ट चॅप्टर जे कंटेन आहे ते फर्स्ट चॅप्टर मध्ये 5 टॉपिक कंटेन आहेत आपले. हे 5 टॉपिक आपल्याला पाहिजे, लक्षात ठेव. होप सो आपल्या सर्वांना 1 by 1 तुम्ही लिहित पण असणार आहेत. ओके, तुम्ही लिहिता पण आहेत असं मला वाटतं. हे टॉपिक्स फर्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहोत. तर लक्षात ठेवा सर्वांनी, यासोबत 6 टॉपिक तुमचा आहे ग्राफ स्टडी. फिजिक्समध्ये काही ग्राफ येतात तर ग्राफ स्टडी आपण करणार आहोत. कोणता ग्राफ काय रिप्रेझेंट करतं त्याचा अभ्यासही करायचा आपल्याला. ग्राफ स्टडी हा 6 टॉपिक असणार आहे. तर फर्स्ट चॅप्टर मध्ये जे तुमचं आहे फर्स्ट चॅप्टर बेसिक मॅथमॅटिक्स यावर आपले 6 टॉपिक्स आहेत. किती टॉपिक्स आहेत? 6. आता तुम्ही म्हणाल सर याच्यावर क्वेश्चन्स येतात का आम्हाला? नाही, मी म्हणतो याच्यावर क्वेश्चन्स नाही येत, पण प्रत्येक फिजिक्सचा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी हे 6 लोक मदत करत असतात. लक्षात घ्या सर्वांनी की
बेसिक मैथमेटिक्स हे चैप्टर विचारला जातं का तर मी म्हणतो हे विचारला जात नाही याच्यावर एक एक क्वेश्चन स्पेशल विचारला जात नाही पण ह्या सहा टॉपिक्स तुम्हाला फिजिक्सचा प्रत्येक क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी हे सहा टॉपिक माहिती असणं गरजेचं असणार आहे हे लक्षात ठेवा म्हणून आपण वन बाय वन टॉपिक आपण स्टडीला घेणार आहोत आणि मला वाटतं जर तुम्ही फक्त लेक्चर ऐकत असाल तर हे इफेक्टिव्ह नसणार आहे तुम्हाला आता मॅथमॅटिक्स म्हटलं तर कॅल्क्युलेशन आलं मी क्वेश्चन देईल तुम्ही सॉल्व्ह करणार आहे तर नोटबुक घेऊनच बसत चला रोज डेली नोटबुक घेऊनच बसत चला मी जो सिलेबस स्टार्ट केलेला आहे तो सिलेबस नीट आणि जेईचा आहे लक्षात ठेवा हा सिलेबस नीट आणि जेईचा आहे इलेव्हन्थ स्टँडर्डचा नाहीये इलेव्हन्थ स्टँडर्ड मात्र इलेव्हन्थ स्टँडर्डला अपग्रेड आहे इलेव्हन्थ स्टँडर्ड जे आहे तुमचं ते इलेव्हन्थ स्टँडर्डचा फर्स्ट चॅप्टर हे फिजिक्सचं आहे पण इथं फर्स्ट चॅप्टर हे बेसिक मॅथमॅटिक्स आहे आणि हे आवश्यक असतं मित्रांनो ठीक आहे सो बेसिक मॅथमॅटिक्स हे चॅप्टर आपलं आय आय टी जेई नीट या सर्व एक्झामसाठी हे सर्वात अगोदर फर्स्ट चॅप्टर असतं बेसिक मॅथमॅटिक्स त्याच्यात आपल्याला एवढं सर्व पाहायचं आहे लक्षात ठेवा ओके मग पाहूया या सहा टॉपिक्सला आपल्याला स्टडी करायचं आहे वन बाय वन आता एक एक टॉपिक आपण पाहूया ओके हा सो गुड मॉर्निंग संदीप भंडारे ओके गुड मॉर्निंग एवरीवन सो मला वाटतं आता जाऊया मग फर्स्ट टॉपिक कडे आपला फर्स्ट टॉपिक कुठला आहे पॉइंट ट्रान्समिशन हा फर्स्ट टॉपिक आपला आहे पॉइंट ट्रान्समिशन म्हणून तर हा टॉपिक इन बिफोर आपला झालेला आहे ठीक आहे पॉइंट ट्रान्समिशन हा टॉपिक आपला झालेला आहे बेसिक मॅथमॅटिक्सचा फर्स्ट टॉपिक आपला आहे पॉइंट ट्रान्समिशन आणि हा 10th स्टँडर्डला झालेला आहे बिफोर चला तर पण मात्र आता सुद्धा त्याला इकडे समजून घेणं खूप महत्वाचं असणार आहे ठीक आहे सो आवर फर्स्ट टॉपिक इज देअर पॉइंट ट्रान्समिशन दिस इज अ न्यू कॉन्सेप्ट फॉर यू ऑल दोज पीपल्स आर फर्स्ट टाइम जॉईंट विथ मी ओके जे फर्स्ट टाइम जॉईन करतायत मला त्या सर्वांसाठी पॉइंट ट्रान्समिशन ही कॉन्सेप्ट न्यू आहे लक्षात ठेवा ओके चला तर मग डिस्कस करूया वन्स अगेन सो फर्स्ट टॉपिक काय पॉइंट ट्रान्समिशन मित्रांनो आता या ठिकाणी सर्वात महत्वाचं काय तर मॅथमॅटिक्स मध्ये जी काही व्हॅल्यू आपण लिहितो मॅथमॅटिक्स मध्ये जी काही आपण व्हॅल्यू लिहितो त्या व्हॅल्यू मध्ये एक पॉइंट असतो काय असतो पॉइंट ओके मग आता तो पॉइंट जो असतो आता तो कसा असणार आहे मी तुम्हाला समजून सांगतो लक्ष द्या मॅथमॅटिक्स मध्ये प्रत्येक व्हॅल्यू मध्ये पॉइंट असतो उदाहरणार्थ मी सांगितलं 2020 2020 या व्हॅल्यू मध्ये पॉइंट आहे का तर मी सांगतोय हो आहे जर दिसत नसेल तर तो शेवटी असतो लास्टला असतो लक्षात ठेवा हे कॉन्सेप्ट समजून घ्या जर एखाद्या व्हॅल्यू मध्ये पॉइंट दिसत नसेल तर त्याचं अस्तित्व नाही असं नाहीये तो लास्टला असतो म्हणजे असतो आता जर मी एखादी रेफरन्स व्हॅल्यू दिली तुम्हाला 9.8 या व्हॅल्यू मध्ये पॉइंट आहे मी जर तुम्हाला एक आन्सर दिलं एखादा पॉइंट दिलं 0.3434 या व्हॅल्यू मध्ये पण पॉइंट आहे ओके मग आता होतं काय लक्षात ठेवा प्रत्येक व्हॅल्यू मध्ये पॉइंट असतो मॅथमॅटिक्सच्या प्रत्येक व्हॅल्यू मध्ये पॉइंट असतं आणि पॉइंटचं कॅल्क्युलेशन आपल्याला थोडं त्रासदायक ठरतं म्हणून आपल्याला पॉइंट ट्रान्समिशन ही कॉन्सेप्ट काय मिळून देते तर आपल्याला पॉइंटचं कॅल्क्युलेशन हे इझी कसं होतं त्यासाठी आपल्याला हे समजून घेणं आवश्यक आहे त्यासोबत कधीतरी असं होतं की फोर ऑप्शन्स तुम्हाला फिजिक्समध्ये दिलेले असतात फोर ऑप्शन्स कसे असतात पाहू द्या एक ऑप्शन आहे 0.4 0.04 0.004 आणि 4×10⁻¹ असे चार ऑप्शन आहेत समजा तुम्हाला फोर प्रत्येक ठिकाणी दिसतोय फोर हा प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतोय मात्र तुमचा आन्सर फोर पण आलाय तुमचा आन्सर फोर आलाय मात्र तुम्हाला कळत नाही की 0.4 आहे का 0.04 आहे का 0.004 आहे किंवा 4×10⁻¹ आहे किंवा एक्झामला असंही दिलेलं जाईल 4×10⁻¹ 4×10⁻², 4×10⁻³ आता होईल काय होऊ काय शकतं बा एक्झामला समजा हे ऑप्शन दिलेलं आहे 4×10⁻¹ आणि तुमचा आन्सर हे आलाय आता तुम्ही कन्फ्युज काय व्हाल की 0.4 हे ऑप्शन दिलेलं लक्षात घ्या 0.4
0.4 हे ऑप्शन दिलेला आहे, हे तुमचा आंसर आलेला आहे, सॉरी हे तुमचा आंसर आलेला आहे आणि ऑप्शन मध्ये तर हे दिसतंय, कन्फ्युजन वाढणार आहे तुम्हाला. किंवा मग समजा हे तुमचा आंसर आलेला आहे, ऑप्शन मध्ये हे दिलेलं आहे, मग तुम्हाला ही व्हॅल्यू याच्यात कन्वर्ट कसं करताय? किंवा ही व्हॅल्यू तुम्ही तुमचा आन्सर हे आलेलं आहे आणि ऑप्शनला हे दिलेलं आहे, तर ही व्हॅल्यू याच्यात कन्वर्ट कशी करता येईल? तर हे कन्वर्जन तुम्हाला जमायला पाहिजे, त्याला म्हणतात फ्लेक्सिबिलिटी ऑफ कॅल्क्युलेशन. त्याला म्हणतात फ्लेक्सिबिलिटी ऑफ कॅल्क्युलेशन. लक्ष द इकडे, तर फ्लेक्सिबिलिटी ऑफ कॅल्क्युलेशन दॅट इज ऑफर्ड बाय पॉइंट ट्रान्समिशन. फिजिक्स मध्ये ही कॉन्सेप्ट अगोदर समजून घेणं महत्वाचं आहे, बिकॉज फिजिक्स मध्ये कॅल्क्युलेशन आता छोटं राहिलं नाहीये. तुमचं आता हे कॅल्क्युलेशन मिलियन मध्ये गेलेलं आहे, खूप मोठमोठे कॅल्क्युलेशन येणार आहेत, हे लक्षात ठेवा. या मोठमोठ्या कॅल्क्युलेशनला सॉल्व्ह करण्यासाठी ह्या गोष्टी आवश्यक असणार आहेत आपल्या सर्वांसाठी. तर आपण आज फर्स्ट टॉपिक लर्न करणार आहोत, त्याचं नाव आहे पॉइंट ट्रान्समिशन. पॉइंट ट्रान्समिशन हे आपला फर्स्ट टॉपिक आहे. मग आता लक्ष द्या, प्रत्येकाला कळलं असेल की आपल्या मॅथमॅटिक्सच्या प्रत्येक व्हॅल्यू मध्ये पॉइंट असतो, मग त्या पॉइंटचं काय करावं लागतं? मायग्रेशन करावं लागतं. मग पॉइंटचं मायग्रेशन कसं करावं लागतं? तर पॉइंटच्या मायग्रेशनसाठी हा रूल आपल्या सर्वांना लक्षात ठेवायचा. रूल काय लक्षात घ्या सर्वांनी, या ठिकाणी आपला पॉइंट आहे, हा पॉइंट मला मायग्रेट करायचा आहे. मी याला मायग्रेट करू शकतो एक तर राईट हँड साईडला, किंवा मी याला मायग्रेट करू शकतो लेफ्ट हँड साईडला. आला लक्षात प्रत्येकाला? जर हा पॉइंट जो पाहायला मिळतोय तो पॉइंट मी मायग्रेट करू शकतो एक तर राईट हँड साईडला किंवा लेफ्ट हँड साईडला. जर हा पॉइंट समजा n डिजिट, किती डिजिट? n डिजिट राईट हँड साईडला गेला किंवा n डिजिट लेफ्ट हँड साईडला गेला. जर हा पॉइंट n डिजिट राईट हँड साईडला गेला तर याची जी पॉवर येणार आहे ती पॉवर येणार आहे तुमची 10 to the power मायनस n, मायनस n. आणि जर लेफ्ट हँड साईडला गेला तर 10 to the power प्लस n. हा आपल्या सर्वांसाठी महत्वाचा एक रूल आहे, लक्षात ठेवा. सर्वात महत्वाचा रूल हा आपल्या सर्वांसमोर आहे या ठिकाणी, ओके. तर पा लक्षात आहे इकडे, हा रूल आपल्या सर्वांना समजून घ्यायचा आहे. बिकॉज ऑफ व्हाय? तर जर हा रूल नाही समजून घेतला तर फिजिक्स हा अवघड होईल, आणि फिजिक्स इझी करायचा आहे, कॅल्क्युलेशन मध्ये मास्टर व्हायचं आहे. फिजिक्स मध्ये जवळपास लक्ष द्या, आउट ऑफ 100% क्वेश्चन पेपर 80% क्वेश्चन पेपर ही कॅल्क्युलेशन बेस असते, न्यूमेरिकल बेस असते. फिजिक्स मध्ये 80% न्यूमेरिकल्स येतात, आणि जो फिजिक्स मध्ये न्यूमेरिकलचा किंग आहे तो प्रत्येक आयआयटी जेईई नीट प्रत्येक एक्झाम क्वालिफाईड होऊ शकतो ज्याचं कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग आहे. तर आपल्याला कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग करायचं आहे, तर पहिला टॉपिक बेसिक मॅथमॅटिक्सचा तुमचा आहे पॉइंट ट्रान्समिशन. काय तुमचा? पॉइंट ट्रान्समिशन. आणि हा पॉइंट ट्रान्समिशनचा रूल आहे की पॉइंटला एखाद्या व्हॅल्यू मध्ये जर पॉइंट असेल, त्या पॉइंटला जर आपण राईट हँड साईडला मायग्रेट केलं एन डिजिटला, तर त्याला मल्टिप्लाय येईल 10 to the power मायनस एन. आणि लेफ्ट हँड साईडला जर मायग्रेट केला तर 10 to the power प्लस एन, या प्रकारे असणार. एक्झाम्पल पाहूया, काही एक्झाम्पल्स आपण घेऊया. तर फर्स्ट एक्झाम्पल मी घेतोय, लक्ष द्या इकडे सर्वांनी, फर्स्ट एक्झाम्पल मी घेतोय ते आपलं आहे की जर मी समजा एक व्हॅल्यू दिली आपल्या सर्वांना, एक्स इज इक्वल टू, मी असं म्हटलो की 12.56 ही व्हॅल्यू मी दिलेली आपल्या सर्वांना, ओके. 12.56 ही व्हॅल्यू मी या ठिकाणी दिलेली आहे. आता ह्या व्हॅल्यूचा जर विचार केला 12.56 चा, ह्या व्हॅल्यूला मला कन्वर्ट करायचंय. काय कन्वर्ट करायचंय मला? तर ह्या व्हॅल्यूला मला कन्वर्ट करायचंय 0.1256 मध्ये कन्वर्ट करायचंय. तर मला इंटू 10 to the power ने मल्टिप्लाय करावा लागेल, जेणेकरून ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू इक्वल असेल. आलं लक्षात प्रत्येकाला? मी काय करतोय, 12.56 ला ह्या व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करतोय. मग ह्या व्हॅल्यूला याच्यात कन्वर्ट करायचंय, तर मी काय करतोय, ह्या व्हॅल्यूला याच्यात कन्वर्ट करतोय, तर याला 10 to the power ने मल्टिप्लाय करतोय. मग आता तुम्हाला कळतंय 12.56 आणि तर 0.1256, मग इथं पॉइंटची पोझिशन चेंज झालेली आहे, म्हणजे पॉइंटचं मायग्रेशन करण्यात आलेलं आहे. मग पॉइंटचं मायग्रेशन कुठे झालंय ते ओळखायचंय, आणि त्यालाच आपण इथं प्लस किंवा मायनस साईन देणार आहोत.
आता टू आणि फाईव्ह मध्ये पॉइंट होता कुठे, पॉइंट इथं होता, पॉइंट वॉज देअर इन बिटवीन टू अँड फाईव्ह. तर पॉइंटचं मायग्रेशन कुठे झालं, पॉइंटचं मायग्रेशन झालं लेफ्ट हँड साईडला. बा पॉइंटचं मायग्रेशन कुठल्या साईडला झालं, लेफ्ट हँड साईडला झालंय, लेफ्ट हँड साईड. पॉइंटचं मायग्रेशन लेफ्ट हँड साईडला झालं म्हणून इथं मी साईन देणार आहे प्लस. काय देणार आहे मी प्लस. आणि तो किती डिजिट पुढे गेला, टू आणि फाईव्ह मधून तो इथं गेला. मग तो किती डिजिटला तो मायग्रेट झाला, किती डिजिटने तो मायग्रेट झाला पा. तर टूच्या पाठीमागे होता आणि आता तो तुमचा झिरोच्या पाठीमागे गेलाय. म्हणजे किती डिजिट्सला तो कव्हर करून पुढे गेला, दोन डिजिट्सला, म्हणजे टू आणि वन ला तो कव्हर करून गेलाय. तर इथं येईल तुमचा आन्सर 10^+2, 10^+2. म्हणून 12.56 दॅट इज इक्वल्स टू 0.0.1256 × 10^+2. हे तुमचे दोघी क्लिअर आहेत, दोघी सेम आन्सर आहेत, लक्षात ठेवा. हे पण सेम आहे आणि हे पण सेम आहे. होईल काय, विषय हाच सांगायचा आहे की समजा तुमचं कॅल्क्युलेशन मध्ये हे आन्सर आलं, कॅल्क्युलेशन करत असताना हे आन्सर आलं, मात्र ऑप्शन मध्ये जर हे आन्सर असेल तर तुम्हाला याला कन्वर्ट करून लिहिता येईल पाहिजे की ऑप्शन हे करेक्ट आहे म्हणून. कारण आता चार ऑप्शन दिलेले असतील, ऑप्शन तुम्हाला मॅच करायचं, हे लक्षात ठेवा. होप सो तुम्हाला सर्वांना क्लिअर होत आहे, ठीक आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आपला आहे, सेकंड क्वेश्चन मी घेतोय. मी आपल्या सर्वांना एक व्हॅल्यू देतोय, ती व्हॅल्यू आहे 0.08394. या व्हॅल्यूला मला कन्वर्ट करायचंय, त्या व्हॅल्यूला मला कन्वर्ट करायचं आहे 839.4 × 10^+ किती येईल हा क्वेश्चन माझा आपल्या सर्वांना आहे, ओके. तर मग आता लक्षात घ्या सर्वांनी, जर मला आता ऑप्शन हे दिसतंय, माझा आन्सर हे आलेलं आहे कॅल्क्युलेशन मध्ये, हे आन्सर माझा आलेलं आहे, मात्र फिजिक्सच्या चार ऑप्शन मध्ये, क्वेश्चनच्या चार ऑप्शन मध्ये हे एक ऑप्शन आहे, मग आता ऑप्शन मध्ये 10^+ गोंधळ करतोय आपल्याला किती आहे. तर लक्षात घ्या, ह्या व्हॅल्यूला कन्वर्ट करू. पॉइंट आता आहे कुठे, 9 आणि 4 मध्ये. पॉइंट हाय कुठे, 9 आणि 4 मध्ये. मग ह्या पॉइंटला आपण मायग्रेट कुठून केला पा, इथं आहे, इन ऍक्च्युअल इथं आहे, इथून उचलून याला इथं मायग्रेट केला आपण. कोणत्या साईडला गेला चेक करा बरं, कोणत्या साईडला गेला, राईट हँड साईडला गेला. मग राईट हँड साईडला गेला तर किती डिजिट तो मायग्रेट झाला, 9 आणि 4 मध्ये इथं पाहायला मिळतोय. ऑप्शन मध्ये कुठे तो, 9 आणि 4 मध्ये आहे. मग कुठून मायग्रेट झाला, या 0 पासून इथं मायग्रेट झाला. मग किती डिजिट मायग्रेट झाला, 1, 2, 3, 4 डिजिट. म्हणजे हा पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत, या पॉइंट पर्यंत मायग्रेशन किती आहे, 1, 2, 3, 4. तर तुमचं राईट हँड साईडला गेला तर कुठलं साईन येतं, मायनस. राईट हँड साईड असेल तर मायनस, लेफ्ट हँड साईड असेल तर प्लस. मग राईट हँड साईड आहे तर मायनस साईन आलं आणि किती डिजिटचं मायग्रेशन आहे, 4 डिजिट. सो 4 आलेलं आहे. सो युअर आन्सर इज 4, युअर आन्सर इज 4 देअर, करेक्ट, ओके. सो सो मेनी पीपल्स आर आन्सरिंग -4, करेक्ट आन्सर. हे तुमचं करेक्ट आन्सर होतं, गुड, ठीक आहे. बरं आहे, तर बरेच लोक आन्सर देत आहेत, गुड, करेक्ट. आता मी पुढचा प्रश्न देतोय आपल्या सर्वांसाठी, तुम्हाला आन्सरिंग करायचं आहे. पाहू कोण आन्सर लवकर लवकर देतं तुमच्यातून, ठीक आहे. आन्सरिंग कोण करतं पाहूया आपण. माझा क्वेश्चन आहे थर्ड क्वेश्चन, की एक व्हॅल्यू आहे, ठीक आहे, एक व्हॅल्यू आहे, x is equal to 999.4. या व्हॅल्यूला 9.994 करायचंय तर 10^+ किती येईल हा माझा क्वेश्चन आहे. 10^+ काय येईल, 10^+ काय येईल हे मला सांगायचंय. मी तुमच्या आन्सरची वाट पाहतोय, सांगा मला. आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर्स, प्लीज गिव देअर आन्सर्स. Who will be give the first answer? तुमच्या कमेंट्स मी पाहतोय, लक्षात ठेवा. सो आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर, वॉट विल बी द आन्सर. येस, इज इट क्लिअर? ओके. आता या ठिकाणी बऱ्याच लोकांनी करेक्ट आन्सर दिलेलं आहे, ते +2 आहे. +2, ओके, +3 नाहीये, +2 आहे. होप सो मला तुम्हाला समजून सांगावं लागेल, ज्यांचा आन्सर +2 आहे
त्यांचा आंसर क्लियर आहे लक्षात ठेवा. ओके, दोज पीपल्स हॅविंग गिव्हिंग द प्लस टू आन्सर दे आर करेक्ट. ओके, तर प्लस टू करेक्ट आहे. आता का करेक्ट आहे आपल्याला समजून घ्यायचं आहे मित्रांनो. गोंधळ कुठे झाला? काही लोकांनी प्लस थ्री आन्सर केलेला आहे, काही लोकांनी प्लस थ्री आन्सर केलेला आहे, तर कुठे चुकलं आपल्या सर्वांचं मी हे क्लिअर करून सांगतो. पहा 999.4 या आन्सरला 9.994 करायचंय, म्हणजे पॉइंट होता कुठे? या ठिकाणी होता, 9 आणि 4 च्या मध्ये होता. मग या पॉइंटला मायग्रेट केला कुठे? कुठे गेला? लेफ्ट हँड साइडला गेला. कुठे? पण लेफ्ट हँड साइडला. कुठे मायग्रेट झाला? लेफ्ट हँड साइडला. लेफ्ट हँड साइड आला तर प्लस आला तुमचा. लेफ्ट हँड साइड आला तर काय आला? प्लस. जर लेफ्ट हँड साइड आला तर प्लस आला, आणि प्लस आला त्यानंतर हा पॉइंट इथं होता, 9 आणि 4 च्या मध्ये होता. इथून इथं गेला तर किती डिजिटला पुढे पुढे करून गेला तो? 1 आणि 2. इथून इथपर्यंत विचार करायचा फक्त, तर 2 डिजिट, तर प्लस 2 तुमचा आन्सर करेक्ट आहे. ज्यांचं प्लस 3 होतं त्यांचं आन्सर रॉंग आहे मित्रांनो. तुमचा आन्सर आहे प्लस 2 इज द करेक्ट आन्सर. सो नेक्स्ट क्वेश्चन मी तुम्हाला क्वेश्चन देतो. नेक्स्ट क्वेश्चन, एक्स इज इक्वल्स टू, कन्वर्ट करायचं आपल्या सर्वांना, 0.04236 या ऑप्शनला, याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे 42.36 × 10⁻¹⁰ किती येईल हे तुम्हाला सांगायचंय. चला नेक्स्ट क्वेश्चनचं आन्सर करा की 42.36 × 10⁻¹⁰ किती येईल हे तुम्हाला समजून सांगायचं मला या ठिकाणी. आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर्स, आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर्स. चला द्या मला आन्सर्स. आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर्स. या क्वेश्चनचा आन्सर काय सांगा. यस 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 करेक्ट, गुड. तर बऱ्याच लोकांनी करेक्ट आन्सर दिलेलं आहे. सो द आन्सर इज द -3. ओके, सो आन्सर तुमचा आहे -3. होप सो तुम्हाला सर्वांना क्लिअरली पाहायला मिळतंय या ठिकाणी. हा सो गुड, सर्वांनी आन्सर करेक्ट दिलेलं आहे. सो -3 आन्सर करेक्ट आहे. बिकॉज वाय? पॉइंट कुठे? बा ही व्हॅल्यू याच्यात कन्वर्ट करायचंय. विचार हा करायचा की या व्हॅल्यूला याच्यात कन्वर्ट करायचंय. तर पॉइंट कुठे गेला? पॉइंट कुठे मायग्रेट झालाय? तर पॉइंट हा 2 आणि 3 मध्ये आहे. 2 आणि 3 मध्ये तो पॉइंट आहे लक्षात ठेवा. पॉइंट होता कुठे? 0 पाठीमागे. आणि गेला कुठे? 2 आणि 3 मध्ये. मग कुठून कुठे गेला? इथून इथं गेला, म्हणजे 0 पाठीमागे येऊन 2 पाठीमागे गेला. मग कोणत्या साईडला गेला? कोणत्या साईडला गेला चेक करा. राईट हँड साईडला गेला. राईट हँड साईडला कुठलं साईन असतं? मायनस. म्हणून हे साईन आलं तुमचं मायनस. मग हे साईन जर तुमचं मायनस येत आहे, किती डिजिट पुढे गेला चेक करा. 1, 2, 3. सो युअर आन्सर इज -3. -3 इज युअर करेक्ट आन्सर. ओके, सो -3 इज युअर करेक्ट आन्सर. होप सो आता सर्वांना लिंक लागलेली आहे. क्वेश्चन्स मी देतोय, तुम्ही सॉल्व करणार आहेत. क्वेश्चन्स मी देतोय आता, तुम्ही सॉल्व करणार. चला तर लवकर लवकर आन्सर द्या. आता मी क्वेश्चन्स लिहितोय. 4 क्वेश्चन झाला. 5th क्वेश्चन आहे, x इज इक्वल्स टू 2019. लक्षात आहे, 2019 याला कन्वर्ट करायचंय 2.019 × 10⁻¹⁰ किती येईल. हा 2019 दॅट यू हॅव टू बी कन्वर्ट 2.019, याचा आन्सर काय येईल. आणि तुम्ही म्हणाल, बऱ्याच लोकांना क्वेश्चन असा असेल की सर या ठिकाणी पॉइंट नाहीये, या ठिकाणी पॉइंट नाहीये, तर या ठिकाणी इथं पॉइंट आहे लक्षात ठेवा. लास्टला हा पॉइंट आहे. लास्टला हा पॉइंट आहे लक्षात ठेवा. जर एखाद्या व्हॅल्यू मध्ये पॉइंट दिसत नसेल तो लास्टला असतो लक्षात ठेवा. सो पॉइंट इथं लास्टला आहे आणि तो तुमचा मायग्रेट केला 2 आणि 0 मध्ये. मला वाटतं आता इझी आहे, तुमचा आन्सर येत आहे. सो मे बी आय थिंक रॉंग. करेक्ट. हा खुशबू, खुशबू त्यानंतर करेक्ट. सर्वांनी आन्सर दिलं खुशबू. प्लस 3 नयारिका, राखी, खुशी, कृष्णा. यस, एव्हरीवन इज गिव्हिंग द करेक्ट आन्सर. ते आन्सर तुमचं आहे या ठिकाणी काय? तुमचं या ठिकाणी आन्सर बिकॉज प्लस 3.
प्लस थ्री तुमचा आंसर आहे. प्लस थ्री कसं आलं लक्षात घ्या सर्वांनी, मी समजून सांगतो. तुमची व्हॅल्यू 2090 या ठिकाणी पॉईंट दिसत नव्हता, हा पॉईंट लास्टला होता. पॉईंट दिसत नसेल तर तो लास्टला होता, हा पॉईंट इथं होता. इथून उचलून याला इथं पाठवला म्हणजे मायग्रेशन कुठल्या साईडला झालं, लेफ्ट हँड साईडला झालं. तर लेफ्ट हँड साईड काय तुमची, लेफ्ट हँड साईड ही पॉझिटिव्ह आहे. मग लेफ्ट हँड साईड जर पॉझिटिव्ह आहे तर किती डिजिट पुढे गेला तो एक दोन तीन, मग प्लस थ्री तुमचा आन्सर आलेला या ठिकाणी. ओके, प्लस थ्री इज अवर आन्सर. होप सो यू ऑल गेटिंग दॅट आन्सर्स. ओके, चला तर सिक्स क्वेश्चन सॉल्व्ह करूया. सिक्स नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. सिक्स नंबरचा क्वेश्चन आहे, मी देतो आपल्या सर्वांना, तो आहे एक्स इज इक्वल्स टू 0.3006. तर याला कन्वर्ट करायचं आहे 30.06 इंटू 10 to the power किती. चला कन्वर्ट करा, मी तुमच्या आन्सरचं वेटिंग करतोय. या क्वेश्चनसाठी मी वेटिंग करतोय. ओके, -2 इज द करेक्ट आन्सर. गुड, -2 इज द करेक्ट आन्सर. या ठिकाणी -2 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे, लक्षात ठेवा. सो पॉइंट हा होता कुठे, पॉइंट हा या ठिकाणी होता पहा. या पॉइंटला इथून इथं मायग्रेट केलं तुम्ही, कुठे मायग्रेट केलंय, या झिरोच्या मध्ये पॉइंट इथं होता. मग गेला कुठल्या साईडला, कुठल्या साईडला गेला चेक करा, राईट हँड साईडला गेला म्हणून तुमचा आला निगेटिव्ह. आणि किती डिजिट पुढे गेला, दोन डिजिट पुढे गेला म्हणून तुमचा आला -2 आला. काय आला, -2, लक्षात ठेवा. होप सो, मला वाटतं तुम्हाला फर्स्ट टॉपिक बेसिक मॅथमॅटिक्सचा जो आहे तो क्लिअर झालेला आहे. ठीक आहे, तर अशा टाईपचा आपण फर्स्ट टॉपिक आपण पॉइंट ट्रान्समिशन पाहिलेला होता. काही लोकांना डाऊट्स आहेत का, ठीक आहे, कोण कोण आता मला वाटतं ऑनलाईन आहे. ठीक आहे, सर्वात अगोदर मला माझी एक रिक्वेस्ट आहे, आपण आजपासून लेक्चर फर्स्ट चॅप्टर स्टार्ट केलेलं आहे, त्याचं नाव आहे बेसिक मॅथमॅटिक्स. त्याच्यात तब्बल आपण 6 टॉपिक पाहणार आहेत, आणखी काही टॉपिक वाढतील ही नंतर, लक्षात ठेवा. त्यातून फर्स्ट टॉपिक आज आपण स्टार्ट केलेला होता पॉइंट ट्रान्समिशन, आणि पॉइंट ट्रान्समिशन हा टॉपिक आज झालेला आहे, लक्षात ठेवा. उद्या आपण उद्याच्या लेक्चरमध्ये लॉगॅरिथम हे चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. अरे सॉरी मोबीन, मोबीन शाह इज ऑनलाईन देअर, बट मोबीन यार यू आर लेट टुडे. आपलं लेक्चर हे सकाळी मॉर्निंग 8 वाजेला असतं, तू लेट आला मित्रा. सो लेक्चर संपलेलं, मात्र युट्यूबला ते अवेलेबल असतं, तू नंतर पाहू शकतोस लेक्चर, हा पूर्ण लेक्चर तू पाहू शकतोस मोबीन शाह. ओके मोबीन, नंतर तुम्ही लेक्चर पाहू शकतात. ओके सो बाकी लोकांना एकच आहे की उद्या लेक्चर आपलं मॉर्निंग 8 आहे, आणि सर्वात महत्वाचा टॉपिक लॉगॅरिथम आपण स्टार्ट करणार आहोत. कुठला टॉपिक स्टार्ट करणार आहोत, लॉगॅरिथम स्टार्ट करणार आहोत. तर मॉर्निंग 8 भेटूया आपण सर्वांनी, आणि मला वाटतं आपले जेवढे काही फ्रेंड्स असतील, जेवढे काही फ्रेंड्स असतील पा लक्ष द्या, 11th स्टँडर्डला जे जाणार असतील डिस्ट्रिक्ट जलगावांमधून, ज्या धरणगावांमधून, त्या लोकांना शेअर करा. कमीत कमी त्यांना घरी बसल्या ते सर्व ऐकायला मिळेल, आणि भविष्यात ते लेक्चर्स जॉईन करू शकतात, क्लासेस जॉईन करू शकतात. सो शेअर देम प्लीज. आणि जे लोक आज झोपलेले होते, बरेच लोक आज ऑनलाईन नव्हते, त्यांना या सांगा की लेक्चर परत पुन्हा चालू झालेले आहेत. काही दिवस टेक्निकल प्रॉब्लेम होता, तो टेक्निकल प्रॉब्लेम हा ओव्हरकम झालेला आहे. आता नेट भरून भरून आहे आपल्याकडे आता, तर तब्बल आणि नेट स्पीड पण चांगला आहे, मला काही वाटत नाही काही प्रॉब्लेम येतो आता. सो होपफुली आता तुम्ही सर्व कंटिन्यू आपले लेक्चर होतील, जोपर्यंत लॉकडाऊन उघडतं तोपर्यंत लेक्चर्स कंटिन्यू होतील. ओके सो भेटूया उद्या मॉर्निंगला. सो गुड बाय एव्हरीवन, टेक केअर. ओके, घरीच राहा, स्टे होम, स्टे सेफ अँड लर्न मोर. ठीक आहे, घरी थांबा, चांगले राहा. ओके, बाय बाय.